आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी प्रभाग 24 आणि 27 मधल्या भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, आमदार सौ शशिकला जोल्ले यांचं आवाहन. सभेला प्रतिसाद, पदयात्रेत जनता सामील. आमदार सौ शशिकला जोल्ले निपाणीच्या प्रभाग 24 आणि 27 मध्ये मतदारांशी त्यांनी संवाद साधला आणि भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. प्रभाग 24 चे उमेदवार दिलीप माने आणि प्रभाग 27 चे उमेदवार आकाश माने यांच्या प्रचारासाठी जमादार प्लॉट आणि भीमनगर मध्ये कॉर्नर सभा झाल्या. यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी मानेंना विजयी करण्याचं आवाहन केलं. सौ जोल्ले यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी झाकीर कादरी, चंद्रकांत कुरबट्टी, प्रवीण शहा, भारती घोरपडे, राजू कानडे, सदाशिव बुद्धिहाळे, प्रल्हाद भोपळे, सतीश माने, सागर घस्ते, सागर कांबळे, प्रभाग 24 आणि 27 मधील नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निपाणीच्या प्रभाग 24 मधून तानाजी पिरनाळेसह शिवाजी भोरे. त्यांच्या दारात जाऊन तुम्ही उभं राहायचं, त्यांनी उठल्यावर बाहेर यायचं, मग त्यांना कामं सांगायचं, अशी पद्धत ह्या लोकशाहीमध्ये चालणार नाही आणि आम्ही कधी चालू दिली नाही. म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही वहिनींचा एक तडफदार आणि चांगला कार्यकर्ता म्हणून आकाश माने उभा केलेला आहे. आकाश माने हा एक अभ्यासू नगरपालिकेतला एक उमेदवार आहे. म्हणून माझी विनंती आहे की या भागाचा विकास करायची जबाबदारी वहिनीने उचलली आहे. मतदारांनो, जरा आपण नगरपालिका बाजूला ठेवून विचार करूया. वहिनींच्याकडे स्वतःचा फंड आहे. वहिनीने 700-800 कोटीची कामं केलेली आहेत. या भागात सुद्धा नगरपालिका एकदा वहिनीच्या ताब्यात देऊ. नगरपालिका आजपर्यंत 10 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे वहिनीला तसं त्याच्यात लक्ष घालता आलेलं नाही. पण वहिनीला आपण पूर्ण नगरपालिका, पूर्ण सत्ता नगरपालिकेच्या वहिनीच्या हातात देऊन एकदा आजमून बघूया की वहिनी याच्या काम करतात का नाही. जसं ग्रामीण भागात वहिनीने जेवढं कामं केल्यात तेवढंच शहरी भागामध्ये केलेलं आहेत. पण अडथळा निर्माण होते नगरपालिकेत काम करत असताना, हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणून एकदा ह्या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊन वहिनीच्या हातात पूर्ण सत्ता देऊ आणि वहिनीच्या हात बळकट करू. आणि एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की आता विरोधकांच्याकडे वहिनीला पराभूत करण्यासारखा उमेदवार कोण राहिलेला नाही. वहिनी इथून 15 वर्ष, इथून येणाऱ्या 15-20 वर्ष वहिनीच या भागाचे आमदार असणार आहेत. आणि वरती असणारा कुमारस्वामीचा गव्हर्नमेंट हे सुद्धा जास्त काळ टिकणार नाहीये. लोकसभेची इलेक्शन झाल्याही गव्हर्नमेंट पडेल. पडल्या वहिनी या भागाचे मंत्री असणार आहेत ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून मतदारांनो, खास करून मला मुस्लिम समाजाला सांगायचं आहे की आपण आपल्या समाजाचं नुकसान करायचं नाहीये. फक्त झाकीर कादरी सदन असून चालत नाही. समाजातला, मुस्लिम समाजातला गोर गरीब शेवटचा माणूस जो आहे त्याची कामं व्हायची असतील तर आमदारांशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आमदारांनी आपली झोली उघडल्या. निवडून येण्यापूर्वी आमदारांनी निपाणी मतदारसंघामध्ये शादी महिला असू देत, शादी भाग योजना असू देत, मायनॉरिटीचे स्कीम्स असू देत, गाड्या देण्याचं काम मुसलमान समाजासाठी भरपूर केलंय. हे समाज सुद्धा जाणून वहिनी नक्की ठेवणार. विधानसभेला जे झालं झालं, तुम्ही आमच्या चुका पदरात घ्या आणि ह्या वेळेला आम्ही तुमच्या बरोबर थांबून जास्तीत जास्त शिडांच्या निवडून आणायचे आम्ही या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करतो आणि गवाही देतो. आणि या ठिकाणी मला बोलायला संधी दिल्याबद्दल थांबतो. पाण्याच्या योजना अजूनही कार्यान्वित झालेल्या नाहीत. जवळजवळ 15-20 मिनिटं, अर्धा तास चावीला पाणी घागर लावली तर भरायची परिस्थिती आज आलेली आहे. 24 तास पाणी पुरवठा देतो म्हणणारे आज कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही गल्ल्यात कुठल्याही नळाला व्यवस्थित पाणी सुद्धा येत नाहीये. तर हे अशा प्रकारचा कारभार केलेला ना, हद्दपार करायची आज सुवर्ण संधी आपल्याला लाभलेली आहे. आणि ज्याचं नेतृत्व आमच्या लोकप्रिय आमदार शशिकला जोल्ले वहिनी व अण्णासाहेब अण्णा जोल्ले हे करत आहेत. आणि यांचं स्वच्छ प्रशासन आणि कोणतंही काम करण्याची तयारी असणारी माणसं एक स्वच्छ मनानं लोकांची काळजी घेणारी माणसं असताना या असल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत यावेळेला ताणून या निपाणीतून बाहेर काढलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्व निपाणीकर मिळून आज या अण्णांच्या व वहिनींच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व भाजपच्या नगरसेवकांना निवडून आणून त्यांना विकासाचे निपाणी एक चांगल्या शहर करण्याचे संधी देऊन त्यांना काम करण्याची संधी देऊया अशी विनंती करून मी आपल्या या भारतीय जनता पार्टी या कमल चिन्हावर आपण भरघोस मतानं मतदान करून सर्वांना निवडून द्यावं असं विनंती करतो. जय हिंद, जय कर्नाटक. ते टाळण्यासाठी आमचे विद्यमान विद्यार्थ्यांना आम्ही कोर कमिटीने निवडून देऊन भाजपचं कमळ चिन्हाखाली त्यांना उभं केलंय आणि त्यांना निवडून द्या असं आम्ही का सांगतो.
तर त्या निवडून आल्यानंतर जर काम केल्या नाहीत तर आमच्या सारखी माणसं त्यांच्या वरती आम्ही ऑफिसर म्हणून तिथं काम करणार आहे आणि त्यांना काम करणं भाग पडणार ही स्वर्ग वाई देतो. तेव्हा तुम्ही कुठलीही काळजी करू नका, बहिणीच्यावर विश्वास ठेवा आणि कमलाला शिक्का मारून त्या चारही भगिनींना बहुमताने निवडून द्यावं ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. एक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमदार म्हणून ह्या भागाची सेवा केलेली आहे आणि हे सेवा करत असताना 753 कोटीच्या एका फंड मध्ये 51 ते 52 कोटीची कामं आपण निप्पाणी नगर मध्ये करून दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांना डोळ्यासमोर दिसण्यासारखं आपलं बस स्टँड असू देत, फायर स्टेशन असू देत, पोलीस क्वार्टर्स असू देत, आई आणि बाळाचं एक हायटेक हॉस्पिटल असू देत किंवा मुरगुड रोड असू देत, अशा ESI हॉस्पिटल, अर्बन हेल्थ सेंटर असे अनेक कामं आपण ह्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या वेळेला आता आम्ही गेल्या 15 दिवस झालं प्रत्येक वॉर्डच्या प्रत्येक गल्लीमध्ये आपण भेट देत आहे आणि जेव्हा वॉर्डामध्ये जातो त्यावेळेला तिथल्या माता बहिणी तिथले बंधू सांगतात, वहिनी आमचा रस्ता चांगला नाही, वहिनी आमचा गटर चांगला नाही, गटर तुंबलेला काढायला स्वच्छ करायला कोणी नाही, पाणी सुरळीत येत नाही, लाईट व्यवस्था नाही आहे, घरकुल व्यवस्था नाही आहे, रेशन व्यवस्था नाही आहे, असे माता बहिणी डोळ्यात पाणी काढून सांगतात. जेव्हा मी गेल्या 5 वर्ष ह्या भागामध्ये आमदार सेवा करत असताना प्रत्येक वार्डाचा विकास व्हावा म्हणून मी भरपूर प्रयत्न केला, परंतु आपल्या सर्वांचं दुर्दैव नगरपालिकेमध्ये आमचं सत्ता नव्हतं. त्यावेळेला सत्ता नाही म्हणून मला कित्येक कामं करण्यामध्ये मागं घ्यायला लागलं, परंतु आज जेव्हा आम्ही 15 दिवस झालं फिरत आहोत मला विश्वास आहे तुम्ही जसं मला दुसऱ्यांदा निवडून दिला तसं 100% नाही 101% नगरपालिका भारतीय जनता पक्षाचंच होणार आहे, त्याच्यात काही संशय नाही आहे. आणि जेव्हा BJP नगरपालिका येईल त्यावेळेला मी तुम्हाला विश्वास देतो. आज प्रवीण भैया सारखे माणसं, डॉक्टर कुरबेट्टी सारखे माणसं आज प्रत्येक नगरपालिकाच्या प्रत्येक वार्ड मध्ये येऊन माझ्या बरोबर फिरत आहे, कारण का त्यावेळेला नगरपालिकेमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. कुठल्या पद्धतीनं नगरपालिकामध्ये गेलं तर तिथं कुणालाही मान सन्मान मिळत नाही, कुठंही तिथं अधिकारी मिळत नाही, 100 वेळेला येडता कायला नव्हता. आणि एवढंच नाही, तेवढं येऊन जाऊन केलं तरी देखील पैशाशिवाय काही काम होत नाही, म्हणून आमचं नगरपालिका